नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनावर यंदा कोरोनाचं संकट. बंद घराची संधी साधत चोट्यांचा लाखोंवर डल्ला. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील 12 रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ. थकबाकी धारकांवर धुळे मणपाची धडक कारवाई. महिलांचं संघटन वाढवण्यासाठी शिवसेनेत महिला विराजमान. आणि धुळ्यात कोरोनाचा कहर तर दुसरीकडे चोट्यांची दहशत. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी होणारा श्री गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शासनाच्या नियमांचं पालन करून केवळ गजानन महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यात आलं अशी माहिती मंदिर संस्थांतर्फे देण्यात आली. गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा मागील वर्षी साजरा झाला होता. हजारो भाविकांनी दर्शन आणि भाकरी पेटल्याचा महाप्रसादाचा लाभ घेतला होता. त्यानंतर कोरोनाची लागण सुरू झाल्याने मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. आता शासन नियमांचं पालन करीत केवळ मूर्तीचं दर्शन घेण्यात आलं. धुळे वलवाडी येथील रामनगर मधील श्री गजानन महाराज मंदिरातही प्रकट दिन मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करून दर्शन घेण्यात आलं. यावेळी मंदिर संस्थानाकडून दर्शनास येणाऱ्या भाविकांना मंदिर प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर व मास्क लावून दर्शन घेण्यास सांगण्यात येत होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत केवळ मूर्तीचं दर्शन घेण्यात येत होतं. गडगडगणात होते. मी कमलाकर महातो जोशी, उपाध्यक्ष गजानन महाराज मंदिर धुळे. सद्गुरु गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या वतीने मोठ्या स्वरूपात कार्यक्रम करण्यात येतात, पण कोरोना सदृश परिस्थिती असल्यामुळे यावर्षी महाप्रसाद आणि इतर सर्व कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे रद्द करण्यात आलेले आहे. भक्तांना दर्शनाची सोय फक्त उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दर्शन घेण्यापूर्वी ज्यांच्या तोंडाला मास्क असेल त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जातो. हातावरती सॅनिटाईज करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जातं. आतमध्ये कोणालाही दर्शनाव्यतिरिक्त थांबता येत नाही. पूर्णपणे शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे दर्शन चालू आहे. बंद घराची संधी साधत चोट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करून पोबारा केलाय. ही घटना धुळे शहरातील पद्मनाभ नगरात घडली असल्याचं आज सकाळी समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार असं की धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील पद्मनाभ नगरातील प्लॉट नंबर 39 येथे सेवानिवृत्त वनपाल संदीप भास्करराव खोंडे हे राहतात. खोंडे हे काल बाहेर गावी गेले होते. याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरात ठेवलेल्या कपाटातील 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड, 8 ते 10 तोळे सोने, 1.5 किलो चांदी असा लाखोंचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना आज सकाळी उघड झाल्याने याची माहिती तात्काळ शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष टिगोटे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांनीही पाचारण करण्यात आले होते. यावेळी ठसे तज्ञ API YP राजपूत, PCM ब्राह्मणे, S ब्राह्मणे, PV माळी, चालक राजू मिस्त्री आदी उपस्थित होते. दादा, मी संदीप खोंडे बोलतोय. मी राहणार 39 पद्मनाभ नगर साखरी रोड धुळे. आम्ही गावाला गेलो होतो 2 तारखेला. आम्हाला आज सकाळी 9 वाजता फोन आला की बा असं असं तुमचं घराचं कुलूप तोडलेलं आहे. त्याच्यामुळे मी तिथून इंदूरवरून डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो. इथं येऊन पाहिलं तर माझ्या घरामध्येच कमीत कमी 1.5 ते 2 लाखाची चोरी झालेली आहे. परत 8 ते 10 तोळे सोने गेलेलं आहे आणि काही जुनी 1.5 किलो चांदी होती ती गेलेली आहे. असं आमच्या घरामध्ये गडबडी झालेली आहे. त्या आम्हाला सांगितल्याबद्दल त्या संदर्भामध्ये मी पोलीस स्टेशनला फोन केला. त्यांचे डॉग वगैरे आले, सगळे पोलीस आहे, पूर्ण टीम आलेली. त्यांनी श्वसन पुस्तक वगैरे सगळं आलेलं आहे. याची सगळी माहिती घेऊन मी आता पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल करतोय. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील 12 खासगी रुग्णालयांमध्ये आज शुक्रवारपासून
कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी ब्युरो ट्रॉमा व क्रिटिकल केअर सेंटर येथेही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या जिल्ह्यातील 12 रुग्णालयांमध्ये लस दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील 12 रुग्णालयांमध्ये लस देण्यात प्रारंभ सुरू झाला असून नागरिकही यास प्रतिसाद देत आहेत. शहरातील सेवा सुपर स्पेशालिस्ट ब्युरो ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर येथेही कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी लसीकरणाच्या प्रारंभाप्रसंगी येथील चेअरमन डॉक्टर राजेश अग्रवाल यांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. मी डॉक्टर राजेश अग्रवाल, चेअरमन सेवा हॉस्पिटल. सेवा हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण सुरू झालेलं आहे. जे रुग्ण 45 ते 60 वयोगटात आहे आणि त्यांना काहीतरी दुसरी कोमॉर्बिड कंडिशन आहे, डायबिटीज, बीपी असताना त्यांना ही लस मिळू शकते. प्लस जी लस ज्यांचं वय 60 वर्षाच्या वर आहे, सिनियर सिटीजन आहे, त्यांना पण ही लस मिळू शकते. या लसीकरणासाठी सेवा हॉस्पिटल पूर्णतः सज्ज आहे. पूर्ण लाभार्थींनी, सर्व लाभार्थींनी, सर्व पेशंट लोकांनी, जे सिनियर सिटीजन आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा. ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आणि गव्हर्नमेंटच्या एसओपी प्रमाणे आम्ही सेवा हॉस्पिटल अतिशय योग्य प्रकारे पूर्ण पेशंटची काळजी घेऊन, पूर्ण पेशंटला सुविधा देऊन आम्ही ही लसीकरण करीत आहोत. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्या आदेशान्वये आज थकबाकी गाडीधारकांवर कारवाई करण्यात आली. शहरातील झाशीराणा पुतळा शेजारील ठाकरे संकुलातील थकबाकी गाडीधारकांवर ही कारवाई करण्यात आली. धुळे शहरातील ठाकरे संकुलातील साई लीला ट्रॅव्हल्स आणि सह्याद्री ट्रॅव्हल्स, गुप्ता ट्रॅव्हल्स या तीनही नावाच्या थकबाकी धारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी साई लीला ट्रॅव्हल्स या थकबाकी धारकाने थकीत रकमेचा धनादेश दिल्याने त्यांच्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली. तर सह्याद्री ट्रॅव्हल्स व गुप्ता ट्रॅव्हल्स या थकबाकी धारकांनी थकीत रक्कम न वटवल्याने त्यांची दुकाने सील करण्यात आली. यावेळी जप्ती पथकाचे बळवंत रणाळकर, शिरीष जाधव, मुकेश अग्रवाल, प्रदीप पाटील, झिंगा कोळी, सुनील गटरी, प्रसाद चाळे आदी उपस्थित होते. महानगरपालिकेचे आयुक्त साहेब अजित शेख, अतिरिक्त आयुक्त साहेब गिरी साहेब व उपायुक्त शिल्पा नाईक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आले असून आज दिनांक 5/3/2021 रोजी ठाकरे संकुल येथील गाळा क्रमांक 56 गिरीज हंसराज आहुजा यांच्याकडे 1,55,649 रुपये थकबाकी असल्याने जप्तीची कार्यवाहीसाठी आलो असता त्यांनी धनादेश दिला असल्याने त्यांची कार्यवाही स्थगित करण्यात आली. तसेच गाळा क्रमांक 64 निलेश जगन्नाथ पाटील यांच्याकडे 1,33,695 रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा बिले देऊनही ते कराचा भरणा न केल्याने त्यांचे दुकान सील करण्यात आलेले आहे. तरी तमाम धुळेकर नागरिकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका मालमत्ता कर विभागात कराचा भरणा करून कटू कार्यवाही टाळावी ही विनंती. पथक प्रमुख श्री जाधव, सुनील गटरे, मुकेश अग्रवाल, प्रसाद चाले, गोळी, संजय शिंदे, प्रदीप पाटील आदी त्या पथकांनी कारवाई केलेली आहे. महिलांचे संघटन वाढवून समाजातील महिलांच्या समस्या अधिकाधिक कशा सोडवता येतील या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये महिलांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानिमित्त सदर नियुक्तीपदी विराजमान झालेल्या महिलांचा धुळे शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यात जिल्हा संघटक पदी संगीता जोशी, उपजिल्हाध्यक्ष पदी सुनीता वाघ, धुळे शहर व पश्चिम शहर पदी डॉ जयश्री वानखेडे, शहर संघटक धुळे, पूर्व संघटक पदी अरुणा मोरे यांची नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नियुक्ती झालेल्या महिलांचा सत्कार शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, मनोज मोरे, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, संजय वाले, राजेश पटवारे, किरण जोंदळे, ऍडव्होकेट पंकज गोरे, ललित माळी, चंद्रकांत मस्के, केशव माळी, भटू गवळी आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मी सुनीता वाघ
माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना या पक्षामध्ये माझी महिला संघटक म्हणून निवड झाली आहे आणि शिवसेना या पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे तर त्या जबाबदारीला आम्ही न्याय कसा द्यायचा ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि विशेष म्हणजे महिलांच्या अनेक समस्या असतात, अनेक महिला घरामध्ये असतात, त्या हुशार असतात, त्या शिकलेल्या असतात, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता असते, पण फक्त चार भिंतींमध्ये त्या अडकून राहत असतात आणि त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व कळत नाही, समाजाच्या समस्या कळत नाही, कुटुंबाच्या समस्यांमध्येच त्या फक्त गुरफटून जातात. तर या पलीकडे सुद्धा आपलं विश्व आहे हे स्त्रीला आपण जाणीव करून दिली पाहिजे. म्हणून स्त्रियांसाठी भरगच्चं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ते पूर्ण करेल. आणि जी पक्षाने जबाबदारी आमच्या सर्वांवर टाकलेली आहे तर ते या जबाबदारीला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. मी डॉक्टर जयश्री अनिल वानखेडे प्रथम माननीय आम्हाला जे पूजनीय आहेत असे आपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथम वंदन करते आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब यांच्या आदेशानुसार जी आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्थात पद म्हटलं म्हणजे जबाबदारी येते, पण त्या जबाबदारीला आपण न्याय किती देऊ शकतो ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आज ज्या पदावर आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते आघाडी पदावर करण्यात आलेली आहे. महिलांच्या ज्या समस्या असतात त्याला न्याय देता येईल का? आणि महिलांचं संघटीकरण करत असताना महिलांच्या ज्या समस्या असतात, प्रश्न असतात जे उद्भवतात त्याला देखील न्याय देता येईल का? त्याच्यासाठी आमचा हा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष जो तळागाळात सगळ्यांसाठी काम करतो, समाजकारण समाजकारण प्रिय म्हणून ह्या पक्षाची ओळख आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं असताना या पदावर जी आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते पदावर असताना स्त्रियांच्या ज्या आम्हाला समस्या असतील त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या पक्षाचं महिलांचं संघटन हे दिवसागणिक म्हणा महिनागणिक म्हणा अधिकाधिक कसं वाढत जाईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्हाला जी पदाची नियुक्ती केलेली आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या आदेशानुसार कामं करू आणि महिला संघटन वाढू एवढंच बोलते. एकीकडे कोरोनाचा कहर ते दुसरीकडे चोट्यांची दहशत यामुळे धुळेकर चांगलेच हैराण झाले आहे. कारण रोजच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे शहरात दिवसाआड चोरी झाल्याचं उघड होत आहे. त्यामुळे राहायचं कुठं आणि जायचं कुठं असा प्रश्न धुळेकरांना पडलाय. एवढी दहशत सध्या कोरोना आणि चोट्यांनी निर्माण केली आहे. एकीकडे कोरोनाने सगळीकडे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे चोटे शहराच्या चौफेर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पोलिसांबरोबर नागरिकांवर जबाबदारीची काळजी वाढली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास तथा चोट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस सेवा तर बजावताय मात्र आपला जीव धोक्यातही घालताय. म्हणून टाळी हे एका हाताने वाजत नाही, म्हणून यात आपलंही सहकार्य महत्वाचं आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने जनजागृती करताय त्यास आपणही खारीचा वाटा उचलून सहकार्य केलं पाहिजे. तर कोरोनाही वाढणार नाही आणि दुसरीकडे पोलीस चोट्यांचा बंदोबस्त करून शहरात चोऱ्याही होणार नाही. म्हणून कोरोनामुळे पुढे निर्माण होणारे संकट वाढू नये यासाठी धुळेकरांनी आतापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. असे जर झाले तर कोरोनाचाही खात्मा होईल आणि पोलिसांना चोट्यांच्या मुसक्या आवडण्यास वेळ मिळेल. म्हणून धुळेकरांसाठी अजून वेळ गेली नाही. वेळ आणि जीवन एक खूप सुंदर आहे, ते अधिक सुंदर कसे बनवायचे ते आपल्या हातात आहे. म्हणून काळजी घ्या आणि पोलिसांना सहकार्य करा हेच आवाहन माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनावर यंदा कोरोनाचं संकट. बंद घराची संधी साधत चोट्यांचा लाखोंवर डल्ला. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील 12 रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ.
थकबाकी धारकांवर धुळे मांडपाची धडक कारवाई। महिलांचं संघटन वाढवण्यासाठी शिवसेनेत महिला विराजमान। आणि धुळ्यात कोरोनाचा कहर तर दुसरीकडे चोरट्यांची दहशत। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।